आहे. हो, यावेळी दिशा भडकले, डाऊन द लेग, लेग साईडला मिस करतो ह्या चेंडू आणि अवांतर धाव. 1 आले आहेत या चेंडूवर 3 धावा, संघाची धावसंख्या 5, 5 रन विदाउट लॉस. याही वेळी दिशा भडकताना पाहायला मिळाले भूषण, हाही चेंडू वाईड असेल आता आणि एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ही ऍड होईल. धावसंख्या 1 पुढे सरसावेल, आता 6 धावा. 3 तारखेपर्यंत या स्पर्धा सुरू राहील. 3 तारखेला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. बघूया कुठले संघ फायनल खेळताना पाहायला मिळेल. उत्सुकता दर शिगेला पोहोचली आहे. याही वेळी हाही चेंडू वाईड असेल, एक्स्ट्रा रन पुन्हा एक वेळ ऍड होईल. एकच चेंडू झाला या षटकामधला आणि धावा आल्या आहेत आतापर्यंत 7. नो बॉलचा इशारा येतो आहे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावाही. आतापर्यंत एकच चेंडू झाला या षटकामधला आणि 10 धावा खर्चही होताना पाहायला मिळाल्या. भूषण यांच्यावरती दबाव पाहायला मिळतो आहे. प्री चेंडू रिवर्सिप आणि हाई चेंडू प्री हिट निर्धाव आहे. 10 धावा बिनगडीबात, एक चांगली सुरुवात मॉर्निंग इलेव्हन संघासाठी. बॅकफुटला जात यावेळी कट केलाय फटका, चांगला चेंडू चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक धावून गेले आणि आपल्या संघासाठी त्यांनी काही धावा वाचवल्या आहेत. बारा धावा बिनगडीबाद, 3 चेंडू झाले असतील या षटकामधले. षटक क्रमांक पहिलं चालू. याहीवेळी आउटसाइड द ऑप्टम, हाई चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन पुन्हा एक वेळ ऍड होताना पाहायला मिळेल. आता हळूहळू प्रेक्षकांची संख्या सुद्धा कमी होते आहे. खूप महागडा आणि लांब षटक. यावेळी जर बघितलं तर एकदा येईल हा चेंडू वैध होता, बॅटला स्पर्श होताना पाहायला मिळाली. 14 धावा. समोर टाकला चेंडू, ऑफ ड्राईव्ह केला आहे मिड ऑफ रिजन मध्ये. 1 धाव अभि यांच्या बॅट मधून. अक्रॉस द लाईन डान्सिंग डाऊन द विकेट, निर्धाव असेल हाही चेंडू. पहिल्या षटकाचा आता खेळ समाप्त होईल. भागता भागता हे षटक आता समाप्त झालंय. 15 धावा बिनगडीबाद. यावेळी पुल फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, अभियानच्या बॅट मधून फटका चांगला होता परंतु 1 धाव येते आहे या चेंडूवर.
काही वेळी ऑन ड्राईव्ह केला आहे मिड विकेटला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच धाव येईल या चेंडूवर. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतो आहे. मॉर्निंग इलेव्हन संघाकडनं टॉस जिंकला आहे एमएससीबी इलेव्हन संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय. समोर टाकला चेंडू, पुन्हा एक वेळ खोदून काढलाय बॉलर बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलोअरमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू निर्धावाला आहे. चांगली गोलंदाजी होते आता. 17 धावा. ओ यावेळी मात्र झेल समाप्त होताना पाहायला मिळतो आहे. आणि आता अभियानच्या स्वरूपात मॉर्निंग इलेव्हन संघाला पहिला धक्का, पहिला हादरा लागतो आहे. सतरा धावा एक गडी बाद, 1.4 चेंडूचा खेळ समाप्त. मॉर्निंग इलेव्हन संघाला पहिला धक्का लागलाय अभियानच्या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने अक्षरशः अलीकडच्या काळामध्ये धावांचा पाऊस पाडला, लोकेश डिंगोलिया. लोकेश डिंगोलिया मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करतील या सामन्यामध्ये. एक वेगवान अर्धशतक अंबानगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून झळकावण्याचा पराक्रम या खेळाडूने केला आहे. आज बघण्यासारखं असेल कशी फलंदाजी करतील लोकेश. पहिला चेंडू खूप चांगला वेगवान चेंडू यॉर्कर लेन पाहायला मिळाला. एक धाव येते आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. आता 18 धावा एक गडी बाद दुसऱ्या षटकामधले. आता शेवटचा चेंडू बाकी असेल. हो याही वेळी विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती आला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. दुसरं षटक समाप्त. धावसंख्या आहे मॉर्निंग इलेव्हन संघ 19 धावा एक गडी बाद. गोलंदाजी करतो आहे एमएससीबी इलेव्हन संघ मैदानाच्या आत. एकोणावीस धावा एक गडी बाद. मॉर्निंग इलेव्हन संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे एमएससीबी इलेव्हन संघ. काय गोलंदाजी आता चांगली करताना पाहायला मिळाला या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर. मयूर पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. धावाची संधी ओव्हर थ्रोचा फायदा होईल का. एकच धाव येते आहे या चेंडूवर लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे सरकल्या जाईल. 20 धावा. याही वेळी ऑन ड्राईव्ह केला आहे लोकेश डिंगोलिया यांच्या बॅटमधून हा फटका. डीप मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्णही होते आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 22 22 रन. यावेळी हा पंप पूल केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू चाललाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होईल आणि एकच धाव येते आहे त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 23 धावा एक गडी बाद. याही वेळी फटका चांगलाय. फंबलिंग झालाय क्षेत्ररक्षणामध्ये.
व्हाईटिच लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत दोन धावा. दोन धावेने धावसंख्या 25, 25, एक गडी बाद, दोन चेंडू बाकी असतील या षटकामधले. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू जर बघितला तर मिड ऑफला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह फटका, एकच धाव येते आहे या चेंडूवर. चांगली गोलंदाजी करतो आहे आज MSCB 11 संघ. मॉर्निंग 11 सारख्या मातब्बर संघाला त्यांनी बांधून ठेवला आहे, ही विशेष बाब. यावेळी पुल पॉवरफुल लोकेश डिंगोली याचा शॉट आहे सक्सेसफुल, हा येतो आहे खूप वेळानंतर षटकार. बत्तीस धाबा 32 रन, एक गडी बाद, मैदानाच्या आतमध्ये मॉर्निंग 11 संघ. बत्तीस धाबा, एक गडी बाद, तीन षटक समाप्त. भूषण येत आहेत चौथ्या षटकामध्ये, प्रतीक येत आहेत चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू प्रतीक यांचा आउटसाइड द ऑफ टर्म या षटकामधला, एकच धाव येते आहे या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या आता पुढे सरसावते आहे 33 धावा 33 रन. पुन्हा एक वेळा ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, यावेळी जेल सुटला आहे. लोकेश डिंगोलिया यांना संधी लाईफलाईन मिळताना पाहायला मिळाली. लाईफलाईन मिळते आहे लोकेश डिंगोलिया यांना, जेल सुटला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सहज आणि सोपा जेल सुटताना पाहायला मिळाला. खूप वेळापर्यंत चेंडू हवेमध्ये स्थिरावला होता परंतु जेल सुटला आहे. एका मातब्बर फलंदाजा जेल सुटला आहे. हा फलंदाज आक्रमक आहे, आक्रमण याच्या नसानसामध्ये भिनलेला आहे. ओ यावेळी खूप चांगला चेंडू प्रतीककडनं, धावबादची संधी. थोड्याने बचावले अंपंच, त्यांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. 36 धावा. यावेळी रिव्हर्स स्वीप टायमिंग ही प्रॉपर आणि चेंडू जाताना पाहायला मिळतोय डीप पॉइंटला, तोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल. दोन धावा. दोन धावेने धावसंख्या पुन्हा एक वेळ पुढे सरकते आहे 38, 38. षटक क्रमांक 14 चालू. मॉर्निंग 11 संघ एक महत्वाचा आणि मातब्बर संघ आहे. याही वेळी बॅकफुटला जात, खूप चांगला फटका, चांगला कट केलाय आणि चेंडू चाललाय डीप पॉइंटला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधाराकडनं झालंय आणि दोन धावा याही ठिकाणी मिळत आहेत. मॉर्निंग 11 संघ सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर प्रोफेशनल विद्युत महामंडळामध्ये कार्य करणारे सर्व खेळाडू पाहायला मिळतात, परंतु आज चांगला खेळ MSCBचे सर्व खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. तितकंच कौतुक केलं पाहिजे MSCB 11 संघाचं. प्रोफेशनल संघ नाही आहे, प्रोफेशन वर्क आहे, परंतु तदनंतर या फावल्या वेळामध्ये क्रिकेट खेळत आहेत. यावेळी डीप मिड विकेटला हाफ आर्म पुल, एक धाव, लाजवाब क्षेत्ररक्षण याही वेळी. धावबादची संधी निर्माण झाली आहे आणि आता धावबादच्या स्वरूपात बघावा लागेल, धक्का लागेल का नाही. दुसरी धाव पूर्ण, धावसंख्या होते आहे या दोन धावेच्या सहाय्याने चार षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 42, लॉस ऑफ वन विकेट.
42 धावा एक गडी बाद, चार षटक समाप्त। लोकेश डिंगुलिया पुन्हा एक वेगवान चेंडू, बॅट वरती आला नाही, धावाची संधी आहे आणि यावेळी संधी उकरांना पाहायला मिळाली। श्रम सापल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती आणि श्री क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही रात्रकालीन स्पर्धा, आज या स्पर्धेची दुसरी रात्र आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधला अंतिम सामना खेळवला जातोय। याहीवेळी लोकेश डिंगोलिया तत्परतांना पाहायला मिळतोय, संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, धावांसाठी हा संघर्ष, लेगबायच्या स्वरूपात एक धाव। याहीवेळी फटका चांगला आहे, ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव। चौरेचाळीस धावा एक गडी बाद, यावेळी लोकेश डिंगोलिया बॅटवरती आला नाही हा चेंडू, आज थोडासा संघर्षच करता आहेत लोकेश। निर्धाव आहे, एक धाव येते आहे या चेंडूवर, धाव संख्या एका धावेने पुढे सरकते आहे 45 45 22 स्वरूपात ही धाव होती। ओ काय गोलंदाजी होती आहे, एमएससीबी 11 संघाचे कर्णधार खूप प्रभावित करता आहेत आज, लाजवाब गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी, टप्पाही चांगला पाहायला मिळतोय। पंचांकडे अपील केली होती कर्णधारांनी, परंतु स्टंपला लागून जर बेल्स पडली नाही तर खेळामध्ये आउटही दिला जात नाही, बादही दिला जात नाही। 45 ला एक, शेवटचा चेंडू बाकी असेल। रिवर्स स्वीप कितक चांगले क्षेत्ररक्षण, बॅकआउट पॉइंटला एक धाव येते आहे या चेंडूवर एका धावेने, धाव संख्या 46 आणि षटकही समाप्त झाले, पाच षटक समाप्त, 46-46 लॉस ऑफ वन विकेट। मॉर्निंग 11 गोलंदाजी करतो आहे एमएससीबी 11 आणि गोलंदाजी करताना एमएससीबी 11 संघाने इम्प्रेस केला आहे आज। चाळीस 46 रन लॉस ऑफ वन विकेट, पाच षटकांचा खेळ समाप्त झाला आहे, अंतिम षटक रोशनच्या हातामध्ये पाहायला मिळतंय। याही वेळी जर बघितलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा लागताना आणि एक धाव येते आहे या चेंडूवर। सत्तेचाळीस 47 रन, सहाव्या षटकामधला पहिला चेंडू पार पडलाय मैदानाच्या आत। श्रम सापल्य अभियंता क्रीडांगण समिती व श्री क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही रात्रकालीन स्पर्धा, आज या स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि पाचवा सामना आजच्या दिवसामधला, पहिला डाव, पाच चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले। फलंदाजी करणारा मॉर्निंग 11 संघ गोलंदाजी करतो आहे एमएससीबी 11। याही वेळी जर बघितलं बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू आता वाईड असेल, नो बॉलचा इशारा येतोय, नो बॉल प्लस फ्री हिट, सोने पे सुहागा, नक्कीच संधी असेल फलंदाला आणि बघण्यासारखं असेल की या समोरच्या चेंडूवर लोकेश डिंगोलिया काय करतील। यावेळी बिग हिट, फटका चांगला आहे लॉंग ऑन रिजन मध्ये,
क्षेत्ररक्षक प्रतीक पाहायला मिळत आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक कडनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता धावबाच्या स्वरूपात दुसरा धक्का लागतो आहे मॉर्निंग इलेव्हन संघाला. एकोणपन्नास धावा दोन गडी बाद नवीन फलंदाज योगेश वाकोडे द बाहुबली. याचे यावेळी जर बघितलं तर डाऊन द लेग, लेग स्टंपला मिस करतोय, एक्स्ट्रा रन वाईड अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. पन्नास धावा मॉर्निंग इलेव्हन संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 5.2 चेंडूचा आता खेळ समाप्त झालाय. समतोल हा सामना आहे, कुठलाही संघ जिंकू शकतो कारण क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. यावेळी फटका चांगला आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रतीक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा यावेळी प्रयत्न आणि आता धावबादच्या स्वरूपात बाद होता आहेत मयूर. या षटकामध्ये लागतो आहे दुसरा झटका, संघाचे बाद झाले असतील मॉर्निंग इलेव्हन संघाचे 3 गडी बाद 51 धावा. एक्कावन्न धावा 3 गडी बाद नवीन फलंदाज माधव येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील योगेश वाकोडे. लांबच लांब फटक्यांसाठी हे फलंदाज ओळखल्या जातात. अलीकडच्या काही स्पर्धा आपल्या आक्रमक फलंदाजीने या खेळाडूने आपल्या नावावर केल्या आहेत. हो यावेळी फटका चांगला आहे डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्यांच्याकडनं चुकी आणि चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. या चेंडूवर येतो आहे योगेश वाकोडे यांच्या बॅट मधून चौकार. योगेश वाकोडे यांच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 55 धावा 55 रन 3 गडी बाद 2 चेंडू बाकी या इनिंग मधले. योगेश वाकोडे बिग हिट करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि पुन्हा एक वेळ धावबादच्या स्वरूपात आता हा चौथा झटका लागतोय मॉर्निंग इलेव्हन संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशील राऊत येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक अनुभवी खेळाडू या संघासाठी खेळताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला असतील आता माधव. 55 धावा 4 गडी बाद शेवटचा बॉल या इनिंग मधला, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. बॅटची कडा लागते आणि धावबादची संधी ही निर्माण झाली. धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतो आहे सुशील राऊत आणि 55 धावांवरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबली आहे मॉर्निंग संघाची. 56 धावांचं आव्हान असेल आता एमएससीबी इलेव्हन संघासमोर. एका चांगल्या संघाला एका ठराविक अंतरावर रोखलं आहे एमएससीबी इलेव्हन संघाला. 36 चेंडूमध्ये 56 धावांची गरज, थोड्याच वेळामध्ये दुसरा डावही सुरू होईल.
हो यावेळी गुगली फ्लिपर पाहायला मिळाला. एका धावेचा प्रयत्न आणि आता ओव्हर थ्रो होतो आहे. एकच धाव येईल या चेंडूवर. धाव संख्या 4 धावा. चार धावा बिनगडी बाद. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. परिमल राऊत गोलंदाजी चांगली करत आहेत आज. पुन्हा एक वेळ एक फिरत घेणारा चेंडू. विकेट करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. काय टप्पा आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एक वेळ एका धावेने षटक समाप्त होते आहे. धावसंख्या 1 षटक समाप्त 5 धावा. आहेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा घेऊन यावेळी समोर टाकला चेंडू. ऑफ ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लोकेश डिंगोलिया उपस्थित. एक धाव येते आहे या चेंडूवर. मयूर जोपर्यंत कॅरी करतील या चेंडूला एकाच धावेने समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या 7. 56 धावांच्या आव्हानाचा होतो आहे पाठलाग. श्रम सापल्य अभियंता क्रीडांगण समिती आणि श्री क्रिकेट यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही रात्रकालीन स्पर्धा. यावेळी फुल टॉस फटका चांगला आहे परंतु टायमिंग नाही करता आलं. डीप मिड विकेटला अभी यांच्याकडनं चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. हे तर टेनिस क्रिकेट आहे. दोन धावा पूर्ण होतील या चेंडूवर. यावेळी झेल डीप मिड विकेटला झाला आहे समाप्त आणि फलंदाजाचा खेळ झाला आहे समाप्त. पहिला धक्का लागतोय MSCB 11 संघाला.
13 धावा एक गडी बाद, दोन षटक समाप्त। तीन ओव्हर 21 रन एक गडी बाद, तीन ओव्हर 21 लॉस ऑफ वन विकेट, 18 बॉल 35 रनची गरज।
चार ओवर 27-27 लॉस ऑफ टू विकेट. बारा चेंडू 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. हेलो. 5 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 32 रन 2 खिलाड़ी के नुकसान पे. 5 ओवर कंप्लीटेड बाय 32 रन लॉस ऑफ 2 विकेट.